कर्नाटकातील मराठी भाषिक बेळगाव कारवार बिदर निपाणी भालकी सह या शहरांसह मराठी भाषिक सह सर्वोच्च न्यायालयातील दाव्यातील सर्व गावे तथा शहरे यासह 865 गावांची इंचन इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा प्रयत्न आपण केले जातील। आता हा ठराव सभागृहासमोर मतास टाकण्यात येईल। प्रश्न असा आहे की अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। ठराव संमत झाला, ठराव एकमताने संमत झाला। कोणावरही टीका होत नाहीये, नाही सगळ्या योजना सांगतात। या सभागृहात ना आपल्या सीमावर्ती लोकांपर्यंत आपल्याचं योगदान आहे आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो। भुजबळ साहेबांचा खास करून विशेष आभार आहेत। सगळ्या ज्यांच्यावर ज्या केसेस झालेल्या आहेत त्यांनी मार खाला तो कसा सुधरवणार, मार खाल्लेलाच ना आता। त्यामुळे सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। आज महाराष्ट्र विधानसभा नियमांच्या नियम 110 खालील ठराव या ठिकाणी मी मांडतोय सभागृहाच्या वतीने। ज्यावेळी नोव्हेंबर 1956 मध्ये राज्याची पुनर्रचना झाल्यानंतर तत्कालीन मुंबई राज्यातील बेळगाव चंदगड तालुका वगळून विजापूर धारवाड व कारवार हे मराठी भाषिक जिल्हे पूर्वीच्या मैसूर राज्यात विलीन करण्यात आले। महाराष्ट्राने खेडे हे घटक भौगोलिक सलगता मराठी किंवा कन्नड भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्या व लोकेच्या या सूत्रानुसार फेररचनेची मागणी करून कर्नाटकातील 865 सीमावादित गावावर दावा सांगितला आणि ज्या अर्थी महाराष्ट्र राज्य शासनाने दावा केलेली 865 गावं महाराष्ट्रात समाविष्ट व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन व कर्नाटक राज्य शासन यांच्या विरुद्ध मान्य सर्वोच्च न्यायालयात दिनांक 29/3/2004 रोजी मूळ दावा क्रमांक 4/2004 वर सुनावणी 4 दाखल केला। मान्य सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज 11/2014 वर सुनावणी अंतिम दिनांक 12/9/2014 रोजी दाव्यातील साक्षी पुरावे नोंदवण्यासाठी मान्य कोर्ट कमिशनर म्हणून मान्य मनमोहन सरीन भूतपूर्व मुख्य न्यायाधीश जम्मू काश्मीर यांची नियुक्ती केली। परंतु सदर दिनांक 12/9/2014 रोजी पारित केलेल्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात सुधारणा करावी मागणीसह कर्नाटक शासनाने दिनांक 6/12/2014 रोजी अंतरिम अर्ज 12/2014 मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल केला। सदर सीमावादाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून ही कायदेशीर लढाई महाराष्ट्र शासन सर्व ताकदीने लढती आहे। महाराष्ट्राच्या बाजूने खटला चालवण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी असणारे ज्येष्ठ अनुभवी व नामांकित विधिज्ञांची पॅनलवर नियुक्ती केली आणि ज्या अर्थी सीमा भागातील प्रश्न सीमा भागातील लाखो मराठी भाषिकांवर तेथील प्रशासनाकडून वर्षानुवर्ष होणारा अन्याय मराठी भाषिकांना मिळत असलेली दुय्यम वागणूक त्यांच्यावर अत्याचार केले जाणे त्यांच्या जीवितांचा प्रश्न गंभीर होणे इतकेच नव्हे तर मान्य समन्वयक मंत्री सीमा प्रश्न यांनाच कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यास कर्नाटक प्रशासनाकडून बंदी घालणे मराठी भाषिकांनी आतापर्यंत शांततेने काढलेल्या अनेक पदयात्रांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करणे त्यांची आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न करणे व महाराष्ट्र राज्यातील वाहनांवर हल्ले करणे तेथील मराठी भाषिकांच्या जमिनी स्थानिक विकास प्राधिकरणाकरिता संपादित करून त्यांचे भूखंड कन्नड भाषिकांना वितरित करणे तसेच अल्पसंख्य आयोगाने व मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या मराठीचा दोन्ही भाषांमध्ये स्थानिक प्राधिकरणातील दिली जाणाऱ्या शासकीय सर्व कागदपत्रे आदेशाचे अंमलबजावणी न करता स्थानिक मराठी भाषिकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी बाबी कर्नाटकातील स्थानिक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक केल्या जात आहेत। या सर्व बाबींवर केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्यासाठी दिनांक 14/12/2022 रोजी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहासाहेबांनी नवी दिल्ली येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या समवेत बैठकी दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवून मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन वाद न वाढवता शांतता दोन्ही राज्यांमध्ये ठेवण्याकरता एकमत केले असताना देखील विपरीत भूमिका कर्नाटक शासनाने घेणे
दरम्यान कर्नाटक विधिमंडळाने एक इंच जमीन न देण्याच्या दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी केलेल्या ठरावामुळे सीमावादाला चिथावणी देण्याचं काम कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक केले जात असून कर्नाटक शासनाची भूमिका लोकशाही संकेतात धरून नाही. एका देशातील दोन राज्यांमध्ये सौहार्दाचे शांततेचे वातावरण राहावे यासाठी महाराष्ट्राने अत्यंत खंबीरपणे व सर्व शक्तीनिशी याबाबतचा कायदेशीर लढा सनशीर मार्गाने सुरू ठेवला आहे. यासाठी दादा आपण आपले हरीश साळवे यांना देखील आपण विनंती केली. बाकी तर आपली टीम आहे पण त्यांनाही विनंती केली. त्यांनी सांगितलेलं मी याच्यामध्ये लक्ष घालतो. आणि ज्या अर्थी सद्यस्थितीत कर्नाटक राज्यात असलेल्या सीमा भागातील 865 मराठी भाषिक खेडे घटक भौगोलिक सलगता मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समावेश होण्यासाठीची तेथील लोकेच्या या तत्वांचा महाराष्ट्र राज्याने नेहमीच आदर केला आहे. या अनुषंगाने त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी विविध सोयीसुविधा व सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री धर्मादाय सहायता निधी लाभाबरोबरच अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विशेष सवलत भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी सवलत सारथी त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे फायदे तसेच इतर शासकीय संस्थांच्या मार्फत विविध अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा याद्वारे कर्नाटक राज्य सरकारचा वरील बाबींबाबत तीव्र शब्दामध्ये निषेध करते आहे त्यांचा धिक्कार करते आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा नियम 110 नुसार कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची आहे ना घेतलंय कर्नाटकातील मराठी भाषिक बेळगाव कारवार बिदर निपाणी भालकी सह या शहरांसह मराठी भाषिक सह सर्वोच्च न्यायालयातील दाव्यातील सर्व गावे तथा शहरे यासह 865 गावांची इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा प्रयत्न आपण केले जातील. मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद सनशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे दृढ निश्चयाने व संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल जसं मी मागाशी म्हणालो. 865 गावातील आहे ना 865 गावातील तसेच बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदर या सर्व मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र अरे घेतलं हो हे शहर अगोदर बोललो ना मी तरी या शहरासह बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदर या शहरासह 865 गावातील मराठी भाषिक जनते सोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभा आहे. चालेल. याबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्याच्या न्याय्य मागण्यांसाठी व मराठी भाषिक खेडे घटक भौगोलिक सलगता मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्या या तत्वानुसार महाराष्ट्राला साथ देण्यासाठी केंद्र शासनाला देखील विनंती करणे असा ठराव ही विधानसभा एकमताने ना अशी असा ठराव ही विधानसभा आज निर्धारपूर्वक एकमताने पारित करीत आहे. जरा बोलतो ना अध्यक्ष महोदय. हे ठराव पास करा. ठराव पास ज्या अर्थी नोव्हेंबर 1956 मध्ये राज्याची पुनर्रचना झाल्यानंतर तत्कालीन मुंबई राज्यातील बेळगाव चंदगड तालुका वळून विजापूर धारवाड व कारवार हे मराठी भाषिक जिल्हे
पूर्वीच्या म्हसूर राज्यात विलीन करण्यात आले. महाराष्ट्राने खेडे हे एक घटक भौगोलिक संलग्नता मराठी किंवा कन्नड भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्या व लोकेच्छा या सूत्रानुसार फेररचनेची मागणी कर्नाटकातील 865 सीमावादित गावांवर दावा सांगितला आहे आणि ज्या अर्थी महाराष्ट्र राज्य शासनाने दावा केलेली 865 गावे महाराष्ट्रात समाविष्ट व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन व कर्नाटक राज्य शासन यांच्या विरुद्ध मान्य सर्वोच्च न्यायालयात दिनांक 29/3/2004 रोजी मूळ दावा क्रमांक 4/2004 दाखल केला आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज क्रमांक IA 11/2014 वर सुनावणी अंतिम दिनांक 12/9/2014 रोजी द्यावयातील साक्षी पुरावे नोंदविण्यासाठी मान्य कोर्ट कमिशनर म्हणून मान्य श्री मनमोहन सरीन भूतपूर्व मुख्य न्यायाधीश जम्मू काश्मीर यांची नियुक्ती केली. परंतु सदर दिनांक 12/9/2014 रोजी पारित केलेल्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात सुधारणा करावी या मागणीसह कर्नाटक शासनाने दिनांक 7/7/2014 रोजी अंतरिम अर्ज क्रमांक IA 12/2014 मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सदर सीमावादाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून ही कायदेशीर लढाई महाराष्ट्र शासन सर्व ताकदीने लढत आहे. महाराष्ट्राच्या बाजूने खटला चालवण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी असणारे ज्येष्ठ अनुभवी व नामांकित विधिज्ञाची पॅनलवर नियुक्ती केली आहे आणि ज्या अर्थी सीमा भागातील प्रश्न सीमा भागातील लाखो मराठी भाषिकांवर तेथील प्रशासनाकडून वर्षानुवर्ष होणारे अन्याय मराठी भाषिकांना मिळत असलेली दुय्यम वागणूक त्यांच्यावर अत्याचार केले जाणे त्यांच्या जीवितांचा प्रश्न गंभीर होणे इतकेच नव्हे तर माननीय समन्वयक मंत्री सीमा प्रश्न यांनाच कर्नाटक मध्ये प्रवेश करण्यास कर्नाटक प्रशासनाकडून बंदी घालणे मराठी भाषिकांनी आतापर्यंत शांततेने काढलेल्या अनेक पदयात्रांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करणे त्यांची आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न करणे व महाराष्ट्र राज्यातील वाहनांवर हल्ले करणे तेथील मराठी भाषिकांच्या जमिनी स्थानिक विकास प्राधिकरणाकरिता संपादित करून त्यांचे भूखंड कन्नड भाषिकांना वितरित करणे तसेच अल्पसंख्य आयोगाने व मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या मराठीसह दोन्ही भाषांमध्ये स्थानिक प्राधिकरणातील दिली जाणारी शासकीय सर्व कागदपत्रे आदेशाची अंमलबजावणी न करता स्थानिक मराठी भाषिकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी बाबी कर्नाटकातील स्थानिक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक केली जात आहे. या सर्व बाबींवर केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्यासाठी दिनांक 14/12/2022 रोजी मान्य केंद्रीय गृहमंत्री यांनी नवी दिल्ली येथे कर्नाटकाचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवून मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाद न वाढविता शांतता ठेवण्याकरिता एकमत केले असताना देखील विपरीत भूमिका कर्नाटक शासनाने घेतलेली आहे. दरम्यान कर्नाटक विधिमंडळाने एकही इंच जमीन न देण्याच्या दिनांक 22/12/2022 रोजी केलेल्या ठरावामुळे सीमावादाला चिथावणी देण्याचे काम कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक केले जात असून कर्नाटक शासनाची ही भूमिका लोकशाही संकेतास धरून नाही. एकच देशातील दोन राज्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहावे यासाठी महाराष्ट्राने अत्यंत खंबीरपणे व शक्तीनिशी सर्व शक्तीनिशी याबाबतचा कायदेशीर लढा सनदशीर मार्गाने सुरू ठेवला आहे आणि ज्या अर्थी सध्या स्थिती कर्नाटक राज्यात असलेल्या सीमा भागातील
865 मराठी भाषिक खेडे घटक भौगोलिक संलग्नता मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वांचा महाराष्ट्र राज्याने नेहमीच आदर केला आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी विविध सोयी सुविधा व सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री सहायता निधीच्या लाभाबरोबरच अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विशेष सवलत भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी सवलत सारथी व इतर शासकीय संस्थांच्या मार्फत विहित अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा याद्वारे कर्नाटक प्रशासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध करण्याबरोबरच महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अनुसार बेळगाव कारवार निपाणी निपाणी बिदर भालकी या शहरांसह सर्वोच्च न्यायालयातील दावातील सर्व गावे त्या शहरे यासह 865 गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल. मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमावाद हा सनदशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे दृढ निश्चयाने व संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल. बेळगाव कारवार बिदर निपाणी बालकी सह सर्वोच्च न्यायालयातील दाखल्यात सर्व गावे त्या व शहरे यासह 865 गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निराधाराने व सर्व ताकदीनिशी उभे राहील निर्धाराने सर्व ताकदीनिशी उभे राहे. तसेच याबाबत केंद्र शासनाने मान्य गृहमंत्री भारत सरकार यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आग्रह कर्नाटक शासनाकडे धरावा. तसेच सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्याबाबत सरकारला समज देण्यात यावी. आता हा ठराव सभागृहासमोर मतास टाकण्यात येईल. प्रश्न असा आहे की अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. ठराव संमत झाला, ठराव एकमताने संमत झाला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपला ठराव आपण सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठी उभे राहिलो, सर्वांनी एकमताने या ठरावाला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभारही मानतो. अध्यक्ष महोदय, हे सीमावाद जो आहे महाराष्ट्र कर्नाटक, खरं म्हणजे आपण खूप बोलले, म्हणजे नाही, मी फक्त पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. भुजबळ साहेब, हा विषय जो आहे गेले 60-65 वर्षापूर्वीचा आहे आणि यामध्ये तुम्ही साक्षीदार आहात, त्याचे तुम्ही साक्षीदार आहात, मीही साक्षीदार आहे. अगदी सुरुवातीपासून दादा आपण जर पाहिलं
तर याच्यावर अनेक ठराव देखील केले, परंतु मी एक फक्त एक दोन तीनच विषय म्हणजे उदाहरण वाचून दाखवतो। यामध्ये खरं म्हणजे त्यावेळेस आपले यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये त्यांनी देखील ठराव केला आणि ठराव करत असताना यामध्ये त्यावेळेस देखील राजकीय इच्छाशक्ती, तेव्हा केंद्रात देखील काँग्रेसचं सरकार होतं, महाराष्ट्रात देखील काँग्रेसचं सरकार होतं, कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसचं सरकार, अशोकराज वस्तुस्थिती आहे ती मी सांगतो। आणि पृथ्वीराज बाबा म्हणाले की त्या दिवशी या गृहमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना एकत्र ठेवावं, ने तुम्ही बाहेर बोलले ना, अरे भुजबळ साहेब सभागृहाचे धन्यवाद मानतात, सभागृहाचे धन्यवाद मानतात, आभार मानतात, एक मताने पारित झालंय। ओ दादा दादा ऐका, मी काय तुमच्यावर टीका करत नाही। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष ओ धनंजय मुंडे, मी दादा टीका करत नाही, एक मिनिट देतो, एक मिनिट। अध्यक्ष महोदय, यामध्ये मी एवढं बसा बसा देतो देतो, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकजुटीने या सीमावासीय मराठी बांधवांची मुख्यमंत्र्यांची भूमिका देतो देतो, आणि त्याचबरोबर ना ना एक मिनिट, त्याचबरोबर आपण जे काही करतोय देतो देतो। आज नाही बघा, महत्वपूर्ण ठराव महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा ठराव आहे, हे योग्य नाही, बसा तुम्ही बसा तुम्ही, हे योग्य नाही, बसा, तुम्हाला संधी देतो, बसा तुम्ही बसा, बोलत नाही मी, तुम्ही बसा, काय देतो आपण ते तर बोलू, नाही नाही सीमावादा विषयातला ठराव आहे, तुम्ही बसा। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री धन्यवाद देत आहेत आणि सीमा भागातील वासियांकरता आपण काय काय करणार आहोत आणि करतो एवढंच फक्त रेकॉर्डवर आणतायत, कोणावरही टीका होत नाहीये, नाही सगळ्या योजना सांगतायत या सभागृहात, आपल्या सीमावरती लोकांपर्यंत आपल्या वाईट अध्यक्ष महोदय यामध्ये, अरे दादा आभार मानतोय मानले, आता त्यांच्यासाठी काय करतोय ते सांगतो ना, ऐकू दे, सन्मान्य विरोधी पक्ष नेते त्यांचं होऊ दे, त्यानंतर देतो संधी, त्यांचं होऊ दे। अध्यक्ष महोदय, अहो ते आभार मानतायत, सभागृहाचे आभार मानतायत यामध्ये। अध्यक्ष महोदय, अरे काँग्रेस नाही करत आता, चला अध्यक्ष महोदय, यामध्ये या सीमा बरोबर नाही, महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठराव आहे त्यांना, अरे बाबा हे काय बघा, आपण एक मताने हा पारित करायला केलाय, बसा बसा यामध्ये, बरोबर नाही जे बरोबर नाही, बसून महाराष्ट्र आधी बसून घ्या, ज्या व्यक्तींनी बलिदान दिलं त्या व्यक्तींना हुतात्मा म्हणून घोषित करण्यात आपण आलो आणि त्यांच्या एका जवळच्या नातेवाईका स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे दरमहा 10,000 रुपये निवृत्ती वेतन देखील देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि वार्षिक प्रवास भत्ता 500 रुपये आणि प्रवास भत्तावर रुपये 5,000 वार्षिक तात्कालिक कारणास्तव मदत देण्यात येते, ती मदत दादा आपण 20,000 रुपये केली दर महिन्याला, हे चांगलं नाही का, 20,000 रुपये 1/11/2022 रोजी आपण निर्णय घेतला की त्यांना 20,000 रुपये करण्याबाबतचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सद्यस्थितीत कोल्हापूर येथे 8, मुंबई उपनगर येथे 3, पुणे व रत्नागिरी येथे प्रत्येकी 1 याप्रमाणे 13 लाभार्थी निवृत्ती वेतन सध्या घेतात। सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून 10/7/2008 शासन निर्णयान्वये कर्नाटकातील सीमावादीत 865 गावांनी आपण जे दादा म्हणालात ती सगळी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी शहर या गावातील शहरातील मराठी भाषिक उमेदवारांना
सेवा भरती नियमातील सर्व अटींची पूर्तता करीत असल्यास महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी अर्ज करण्यास व गुणानुक्रमे निवड होत असल्यास नेमणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्याची छाननी करताना 865 गावातील 15 वर्षाचे वास्तव विचारात घेऊन वास्तव्याचा विहित नमुन्यातील दाखला सक्षम अधिकाऱ्यास सादर करणे आपण आवश्यक ठेवले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील गृहनिर्माण मंडळातर्फे गाळे वाटपाचं अर्ज करताना कर्नाटक राज्यात असलेला महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या सीमावादित 865 गावातील 15 वर्ष वास्तव्य हे त्यांचं महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य समज असल्याचे समजण्याबाबत गृहनिर्माण हा सगळं त्यांना शर गृहनिर्माण विभागाला सूचना दिलेल्या आहेत. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक विभागामार्फत दरवर्षी प्रयोगात्मक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सीमा भागातील नोंदणीकृत संस्था शासन निकषानुसार सहाय्य अनुदान मिळण्यास पात्र होतील. त्याचबरोबर डीएड पदविका अभ्यासक डीएड शिक्षक कर्नाटकातील मराठी माध्यमाच्या TCH अर्थधारकास शिक्षण सेवक पदासाठी गुणवत्तेनुसार पात्र ठरविण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून सीमावादित भागातील उमेदवारांना सवलती देण्यात आलेल्या आहेत. हे जे आहे ते आता नवीन केलंय ते सांगतो ना मी. सीमावादित भागातील वाढवले ना पपर मराठी भाषिक उमेदवारांना इतर मंत्रालयीन विभागाकडूनही सवलती देण्यात येतात. उदाहरणार्थ उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत सीमावादित भागातील उमेदवारांसाठी IAS पूर्व प्रशिक्षण केंद्रात 5% राखीव जागा व अभियांत्रिकी पदवी परीक्षेसाठी 20% जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 8 जागा दंत महाविद्यालय 2 जागा शासकीय अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालय 5 जागा आपण राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. सीमा भागातील अल्पभाषिक नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करणे व घटनेनुसार द्यावयाच्या सुविधा सवलती यांचा आढावा घेऊन सवलती प्रस्तावित करण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 7/3/2013 शासन निर्णयाने समिती गठीत केली आहे. ती यापूर्वी केलेली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषेचा विकास संवर्धन संगोपन आणि अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावांमध्ये मराठी भाषिकांसाठी कार्य करणाऱ्या मराठी संस्थांना दादा मंडळांना अर्थसहाय्य देण्याबाबत मराठी भाषा विभागाच्या दिनांक 14/22 शासन निर्णयान्वये तो निर्णय घेण्यात आलाय. त्याबरोबर राज्य मराठी विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे या उपक्रमासाठी 22-23 या आर्थिक वर्षाकरता 10 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे. ही तर नवीन केली ना दादा. मराठी भाषा विभागाच्या दिनांक 30/11/2022 शासन परिपत्रकान्वये मराठी भाषेचा विकास संवर्धन संगोपन आणि अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने शासन निर्णयात नमूद उपक्रमांपैकी प्रत्येक उपक्रमास कमाल रुपये 1 म्हणजे त्या तिथल्या उपक्रमाला 1 लाख आहे बरोबर ना. हा किमान 1 आणि 10 लाख जास्तीत जास्त 10 लाख हे अनुदान देण्याचा देखील निर्णय आपण घेतलाय. अशा उपक्रमांसाठी सर्व मिळून 1 कोटी ची तरतूद देखील या अनुदान देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत 7/12 उतारे तसेच कार्यालयातील सूचना फलक मराठी भाषेत लावणे मराठी भाषेचा सर्व स्तरावर उपयोग करणे तसेच कन्नड भाषेची मराठी भाषिक जनतेवर सक्ती न करणे इत्यादी करिता कर्नाटक शासनाशी देखील समन्वय साधण्यात यावा जे 3 मंत्री आपण गृहमंत्र्यांनी केले 3 मंत्री ते असा निर्णय देखील घेण्यात आलाय. दिनांक 21/11/2022 रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावात महात्मा फुले जन आरोग्य योजना देखील राबवण्याचा आपण निर्णय घेतलाय. त्यांना आरोग्य सुविधा देखील मिळतील. त्याचबरोबर सारथी बेळगाव सहित आणि बेळगाव निपाणी बिदर भालकी सगळं आला कारवार आणि त्याचबरोबर सारथीच्या योजना देखील त्यांना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हा देखील आपण तो निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री सहायता देणगी जी आहे या सीमा भागातील संपूर्ण बेळगाव कारवार निपाणी
वालकी बिदर 865 गावांचा पुन्हा समावेश करण्यात जो बंद केला होता आपल्या मागच्या वेळेस तर तो आम्ही पुन्हा सुरू केलेला आहे. त्याचबरोबर सीमावर्ती भागामध्ये जत तालुक्यामध्ये जे 48 गाव आहेत त्यांचा जो विषय या ठिकाणी निघाला होता पिण्याच्या पाण्याचा त्यासाठी म्हैसाळ विस्तारीकरणाचा 2000 कोटीच्या प्रस्तावाला प्रकल्पाला आपण मान्यता दिलेली आहे. आता फक्त एवढंच भुजबळ साहेब करा त्या भागामध्ये काही लोक जे ठराव करतात ते जरा आपले लोक आहेत तिकडे त्यांना सांगा असं काय करू नका कारण अक्कलकोटच्या लोकांनी पुन्हा ठराव केला आम्हाला तिकडे जायचं नाही महाराष्ट्रात यायचं आहे हे परत हे सगळं असं कर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र आपण काम करतोय त्यामुळे शेवटी आपल्या राज्यासाठी या राज्यावर सगळ्यांचं प्रेम असलं पाहिजे श्रद्धा असली पाहिजे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून जेव्हा राज्याचा विषय येईल दादा बरोबर आहे ना तिकडे फक्त जे काय सुरू होतं ते आपल्याला माहित आहे कोणी सुरू केलं काय ते सीमावर्ती भागामध्ये तिकडे जायचं इकडे जायचं ते आता जाऊ दे आता त्याच्यावर जात नाही मी पण फक्त एवढंच आहे याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान आहे आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो भुजबळ साहेबांचा खास करून विशेष आभार आहेत सगळ्या ज्यांच्यावर ज्या केसेस झालेल्या आहेत त्यांनी मार खाला तो कसा सुधरवणार मार खाल्लेलाच ना आता त्यामुळे सगळ्यांचं मनापासून अभिनंदन.